नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 1 वर्ग समीकरणे हे दुसरे प्रकरण आपले चालू आहे। मागील व्हिडिओ मध्ये आपण वर्ग समीकरण कशाला म्हणतात, वर्ग समीकरणाची ओळख करून घेतली। या वर्ग समीकरणाचे सामान्य रूप कोणते, त्यावरून त्याच्या ए बी आणि सी च्या किमती कशा काढल्या जातात हे ही आपण पाहिलेलं होतं, बरोबर। आज आपल्याला त्याच्या पुढच्या भागाकडे जायचं। ते जे वर्ग समीकरण आहे सोडवायचं, सोडवणे म्हणजे काय, तर त्यामध्ये असणाऱ्या चलांच्या किमती काढणे। त्यामध्ये असणाऱ्या चलांच्या किमती म्हणजे काय, तर त्या समीकरणाची मूळ काढणे। समीकरणाची मूळ म्हणजे काय रे, त्या समीकरणाची उकल काढणे। समीकरणाची उकल मध्ये असणाऱ्या त्या समीकरणामधील चलांच्या किमती, मग कोणत्या किमती टाकल्यावर त्या समीकरणाच्या दोन्ही बाजू सारख्या होतात, त्याला म्हणतात ज्या किमती टाकल्यानंतर त्या समीकरणाच्या दोन्ही बाजू सारख्या होतात, त्याला म्हणतात त्या समीकरणाचे समाधान झाले असे। काय झाले म्हणतात, समाधान झाले, म्हणजे त्या किमतीला त्या समीकरणाचे दोन्ही बाजू सारख्या येतात, म्हणजे त्या चलांच्या किमती म्हणजे या ठिकाणी त्या समीकरणांची उकल असते, त्या वर्ग समीकरणांची उकल किंवा त्याची मुळे असते। बघू आपण या ठिकाणी प्रत्यक्ष आपण काय आहे ते, वर्ग समीकरणांची मुळे। मुळे म्हणजे काय, उकली म्हणजे थोडक्यात त्यामध्ये असणाऱ्या चलांच्या किमती। आपण नव्या इयत्तेत पाहिलेलं आहे, का पाहिले, जर एक्स बरोबर जर एक ए असेल, जर एक्सची किंमत ए असेल, हे घेऊन जर बहुपदीची किंमत शून्य येत असेल, बहुपदी माहिती आहे आपल्याला, बहुपदी माहिती आहे, आपण पाहिले बहुपदीत, आज पण पाहिलं, आता मागच्या व्हिडिओ पण पाहिलं आपण बहुपदी म्हणजे काय, राशी असते, काय असते, राशी। तर जर एक्सची किंमत ए घेतली आणि जर त्या बहुपदीची किंमत शून्य येत असेल, तर एक्स वजा ए, जर इथं ए घेतलं तर इथं वजा ए घेत, इथं वजा ए घेतलं या ठिकाणी एक्सची किंमत, तर इथं एक्स अधिक ए घेत। जर एक्स बरोबर ए घेऊन जर बहुपदीची किंमत शून्य येत असेल, तर एक्स वजा ए हा त्या बहुपदीचा काय असतो, अवयव असतो, असं आपण नव्वेत पाहिलेलं आहे बहुपदी प्रकरणात, पाहिलं का। म्हणजे काय रे, याचा दुसरे अर्थ बघा, म्हणजे पी ऑफ एक्स, पी ऑफ एक्स ही एक बहुपदी असेल, काय आहे, बहुपदी, आणि पी ऑफ ए बरोबर शून्य म्हणजे काय रे, या एक्सची किंमत काय ठेवली, ए ठेवली, इथे सांगितलं होतं आपण वाटतं, त्याची एक्सची किंमत काय ठेवली, ए, आणि त्याची किंमत जर शून्य असेल, तर एक्स वजा ए हा कुणाचा, या पी ऑफ एक्सचा कोण असतो, अवयव असतो। तर दोन्ही वाक्यांचा अर्थ सारखाच आहे, दोन्ही विधाने सारखीच आहेत लिहिण्याची पद्धत। बहुपदीची किंमत, बहुपदी म्हणजे पी ऑफ एक्स, पी ऑफ एक्स ही एक बहुपदी असेल, आणि पी ऑफ ए बरोबर शून्य म्हणजे एक्सची किंमत जर ए असेल, तर एक्स वजा ए हा या पी ऑफ एक्स या बहुपदीचा काय असतो, अवयव असतो। त्याचाच आधार घ्यायचा, त्याचाच वापर करायचा, आणि या वर्ग समीकरणाची मुळे आपल्याला ठरवायची। या स्थितीत ए ही पी ऑफ एक्स बरोबर शून्य ची काय असते, उकल असते। जी ठेवलेली किंमत आहे ना, ती किंमत म्हणजे या पी ऑफ एक्स बरोबर शून्य ची काय असते, उकल असते। किंवा या ए ला काय म्हणतात, ए हे पी ऑफ एक्स बरोबर शून्य चे एक मूळ आहे असे म्हणतात, उकल आहे म्हणजेच मूळ आहे, मूळ आहे असं म्हटलं जातं, काय म्हटलं जातं, एक मूळ आहे असं म्हटलं जात।
चलाच्या ज्या किमतीने वर्ग समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात, सांगितलं होतं मी आपल्याला, चलाच्या ज्या किमतीने समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात म्हणजे काय, वर्ग समीकरणाचे काय होते, समाधान होते, त्या किमतींना वर्ग समीकरणाच्या उकली किंवा त्या वर्ग समीकरणाची काय म्हणतात, मुळे असे म्हणतात, म्हणजे त्यामध्ये असणारे जे चल आहे, समजा एक हे चल आहे, त्या चलाची किंमत ठेवल्यानंतर जी किंमत ठेवले असता समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात, म्हणजेच त्या समीकरणाच समाधान होत, त्या किमतींना कोणत्या, ते एकट्या ठेवलेल्या किमती काय म्हणतात, त्या समीकरणाच्या उकली किंवा चलात त्या समीकरणाची मुळे असे म्हणतात, कारण नाही याचाच वापर करून आपल्याला सराव संच एक 2.1 मधील उदाहरण आपल्याला सोडवायची, तर सराव संच 2.1 त्यातला पहिला प्रश्न बघा पुस्तकातला तुमचा, कोणतीही तीन किंवा पाच काय असेल ते वर्ग समीकरणे लिहा, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणतीही लिहू शकता, मी घेतलेलं नाही, मुक्त प्रश्न आहे, काय आहे, ओपन एंडेड क्वेश्चन, म्हणजे मुक्त प्रश्न, प्रत्येकजण वेगवेगळे उत्तर लिहू, मात्र बरोबर लिहू, ते वर्ग समीकरण असलं पाहिजे, त्याला दोन बाजू असल्या पाहिजे, त्यामध्ये एकच चल असलं पाहिजे, चला आता त्याच मोठा घातांक हा दोनच असला पाहिजे, त्यालाच वर्ग समीकरण, कोणी तुम्ही तुमच्या इच्छेनं प्रत्येकाने वेगळीवेगळी लिहू शकता. दुसरा प्रश्न बघा काय, खालील समीकरणांपैकी वर्ग समीकरणे कोणती ते ठरवा, वर्ग समीकरणे कोणती ते ठरवा, त्यांनी दिलेच समीकरण हे वर्ग समीकरण आहे किंवा नाही, कधी असते रे, बघा पहिलं समीकरण काय दिले, एक्स वर्ग अधिक 5x - 2 = 0, कोणकोणत्या अटी लावायचे, निकष लावायचे याला सांगा, पहिला निकष काय लावायचा, त्यामध्ये चल आहे का, आणि असेल तर किती आहेत, असेल तर किती आहे, किती पाहिजे रे आम्हाला, एकच चल, ही पहिली अट. दुसरी अट, त्यामध्ये चलाचा मोठ्यात मोठा घातांक किती पाहिजे रे आम्हाला, 2 पेक्षा जास्त चालेल का, नाही, 2 पेक्षा कमी चालेल का, नाही, म्हणजे 2च का, मग ह्या 2 जर पूर्ण केल्या आणि बरोबर चिन्ह तर पाहिजे, आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे काहीतरी असलं पाहिजे, 2 बाजू पाहिजे, तर असं असू तर आपण लगेच काय म्हणतो, त्याला वर्ग समीकरण आहे असं आपण म्हणतो, बरोबर, हे निकष लावायचे, बघा यामध्ये मग पहिल्या त्या समीकरणामध्ये चल किती आहेत रे, किती आहेत, कोणतं चल आहे यामध्ये, एक्स, एकच चल आहे ना, जरी 2 येते एक्स वर्ग आहे, तुम्ही म्हणाल एक्स आहे तर 2 आहे की, ही एकच समजायचं चल, एक घातांक किती आहे बघा चलाचा मोठ्यात मोठा, 2, मग हे वर्ग समीकरण आहे का, आहे, बघा ना ठीक आहे, एक्स वर्ग अधिक 5x - 2 = 0 दिलेल्या समीकरणात एक्स हे एकमेव चल आहे, बरोबर आहे, पुढे काय लिहिलंय, चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे, 2 आहे, या 2 गोष्टी आमच्या निकष पूर्ण केले म्हणून दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण आहे, हे वर्ग समीकरण आहे, समजलं, चल एकच आहे, चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे. दुसरं उदाहरण बघा, y² - 1/y = 0, बरोबर 2 दिले, y² - 1/y = 2, चलाचे घातांक कसे पाहिजे रे आपल्याला, आणखी पूर्णांक असले पाहिजे ना, कसे पाहिजे, पूर्ण, बरोबर, आपण काय करू या ठिकाणी, याच्या छेदस्थानी वाय आहे ना,
त्याच्यामुळे आम्हाला सांगता येत नाही हे वर्ग समीकरण आहे का नाही. मग आपण काय करू, ह्या वायला कॅन्सल करण्याचा प्रयत्न करू. कॅन्सल कसं करणार आहे, त्या काढून टाकू डायरेक्ट वाय, नाही चालणार कसं, काय पण करू शकत नाही. तर हा वाय घालवायसाठी मला काय करायचं, हा वाय छेदच त्याने आहे म्हणून सगळीकडे मी वायने काय करतो, गुणतो. या समीकरणाच्या दोन्ही बाजूंना वायने गुणतो. गुणल्यानंतर याला वाय आणि हा छेदकांचा वाय का होईल, कॅन्सल होईल. गुणू आपण वाय वर्ग अधिक एक छेद वाय बरोबर दोन हे दिलेलं समीकरण आहे. वायने जर गुणलं, या वाय वर्गला वायने गुणलं, काय वाय वर्ग गुणिले वाय, वाय घन अधिक एक छेद वाय गुणिले वाय, गुणलेला वाय आणि छेदकांचा वाय काय झाला, कॅन्सल. काय राहिला, एक बरोबर. यालाही वायने गुणा, किती आलं, दोन वाय. दोन्ही बाजूंना वायने गुणले, दोन्ही बाजूंना वायने बरोबर. हेच मी कसं लिहितो, सामान्य रूपात लिहू आपण. याला काय लिहायचं, सामान्य रूपात लिहायची गरज नाही, इथं आपल्याला विचारलंय काय, फक्त हे वर्ग समीकरण आहे किंवा नाही. मुळातच पहिली अट आपली काय, चल किती आहेत रे यामध्ये, वाय हे एकमेव चल आहे बरोबर आहे, वाय हे एकमेव चल आहे. पहिल्या अटीत बसलो. दुसरी अट काय पाहिजे, चलाचा मोठ्यात मोठा घातांक, सर्वात मोठा घातांक किती पाहिजे, दोन. इथे किती आहे बघा, किती आहे, तीन आहे. आम्हाला किती पाहिजे, दोन. दोन पेक्षा काय झाला तो मोठा व्हायला, तो चालेल का, नाही चालेल. मग हे वर्ग समीकरण आहे का, नाही, कारण चलाचा मोठ्यात मोठा घातांक दोन पाहिजे, या ठिकाणी किती आहे, तीन. म्हणून हेच मी अगोदर असे लिहिलं होतं, याच्या पुढे काय लिहिणार, येथे समीकरणात वाय हे एकमेव चल आहे, परंतु चलाचा सर्वात मोठा घातांक तीन आहे, म्हणून दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण नाही. समजलं का नाही, ते समजतंय का, ठीक आहे. आपण पुढचा प्रश्न पुढे बघा, तोच प्रश्न आहे, दुसराच प्रश्न. पण दुसऱ्या प्रश्नातली दोन सोडवले, अजून दोन सोडवू आपण, लक्षात येईल चांगलं. म्हणून त्यातला चौथा उपप्रश्न काय दिलाय, एक्स अधिक एक छेद एक्स बरोबर वजा, काय दिले आपल्याला, एक्स अधिक एक छेद एक्स बरोबर वजा. आत्ताच सोडवलं याच्या अधिक आपण, चलाचा घातांक बघा इथे एक दिसतोय, पण इथे एक छेद एक्स आहे. आपण काय करू, हा छेदच त्यांचा आहे एक्सला, आपण काय करू, घालवायचा प्रयत्न करू, म्हणजे कळेल आम्हाला हे वर्ग समीकरण आहे का नाही. असं सहज बघितलं तर ते आपल्याला नाही असं वाटतं, चलाचा घातांक दोन पाहिजे, इथे एकच दिसायला आहे आम्हाला. बघू आपण याच्या पुढे सोडवू याला, मग आपल्याला कळेल खरंच आहे किंवा नाही. हा छेदस्थानचा एक मला नको आहे, तो घालवायचा आहे, म्हणून आपण काय करू, या समीकरणाच्या दोन्ही बाजूंना आपण एक्सने गुणू. याला गुणा एक्सने, एक्स वर्ग याला गुणा, गुणलेला एक्स आणि हा छेदस्थानचा एक्स काय झाला, कॅन्सल बरोबर. याला एक्सने गुणा, वजा दोन एक्स दोन्ही बाजूंना एक्सने गुणा. हेच व्यवस्थित लिहितो मी जरा, अगोदर काय देणार, एक्स वर्ग हे वजा दोन एक डावीकडे आले, अधिक दोन अधिक एक बरोबर लावा. निकष आला आता आपले, पहिला निकष काय, चल किती पाहिजे, एकमेव चल पाहिजे, एक आणि एक आहे का, यात चल आहे, कोणता आहे, एक्स आहे, किती आहेत, एकच आहे. पहिल्या अटीत बसले. सेकंड कंडिशन आपली काय, दुसरी अट, यामध्ये चलाचा सर्वात मोठा घातांक किती पाहिजे, दोन पाहिजे. किती आहे बघा, इथं दोन आहे, इथे एक आहे, इथे शून्य आहे, म्हणजे चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे, दोन आहे. मग या ठिकाणी दोन्ही अटी पूर्ण केल्या, कोणत्या, येथे समीकरणात एक्स हे एकमेव चल आहे, दुसऱ्या चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे, दोन आहे. मग काय सांगणार, म्हणून दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण आहे.
अजून एक बघू, एका कंसात यम अधिक दोन, दुसऱ्या कंसात यम वजा पाच बरोबर शून्य. सहज बघितलं तर यम हे चल दिसतंय, एकच चल, ठीक आहे. चलाचा घातांक बघितला तरी इथं एक दिसतोय, इथे पण एक. पण तसं बघू नका, याला पुढे काहीतरी आपण याच्यावर काही क्रिया करू, त्याला आपण गुणाकार करू या दोन कंसात, काय येते बघू. हे करा क्रिया, पहिल्या कंसातील प्रत्येक पदाला दुसऱ्या कंसातील प्रत्येक पदाला काय करायचं, गुणायचं. हे यम ने गुणू, यम गुणिले यम, यम वर्ग, यम गुणिले वजा पाच, वजा पाच. हे यम ने गुणले या दोघांना. आता दोन ने गुणू, दोन गुणिले यम अधिक दोन, दोन गुणिले वजा पाच वजा दहा बरोबर किती रे, शून्य. त्यालाच मी अजून कसं लिहिता येईल पाहू, काही यम वर्ग तसाच लिहा. ह्या दोघांची काय करा, वजा पाच यम अधिक दोन यम बद्दल काय लिहिता येईल, वजा पाच यम अधिक दोन यम बद्दल वजा तीन यम. यम सामायिक काढला तर वजा पाच अधिक दोन म्हणजे वजा तीन असतो, मोठी संख्या वजा पाच आहे. वजा पाच अधिक दोन म्हणजे मोठी संख्या पाच आहे, लहान संख्या दोन आहे. पाचातनं दोन गेले, तीन राहिले, आणि मोठ्या संख्येला वजा चिन्ह म्हणायला वजा चिन्ह. पुढे काय, वजा दहा बरोबर. लावा निकष आपले. पहिला निकष काय, चल किती आहेत पाहिजे, कोणतं चल आहे यामध्ये, यम चल आहे, किती आहे, एकच आहे. दुसरी आहेत काय, चलाचा सर्वात मोठा घातांक किती पाहिजे, दोन आहे का बघा, आहे. दोन पेक्षा मोठा आहे का, नाही. दोन पेक्षा कमी चालेल का, नाही. म्हणजे या ठिकाणी वर्ग समीकरण आहे का, आहे. मग पाहिले ना, येथे समीकरणात यम हे एकमेव चल आहे, चलाचा सर्वात मोठा घातांक दोन आहे, म्हणून दिलेल्या समीकरण हे वर्ग समीकरण आहे. तिसरा प्रश्न, खालील समीकरणे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपात लिहा. प्रत्येकातील ए बी सी यांच्या किमती ठरवा. दिलेले समीकरण आधी या स्वरूपात लिहा. कशाला म्हणतात या स्वरूपाला, काय म्हणतात, नाव काय आपलं, मागील मध्ये नाव देतो त्याला आपण, काय म्हणतात, सामान्य रूप. कुणाच, वर्ग समीकरणाचे सामान्य रूप, सामान्य रूपात लिहून आणि त्यामधल्या ए बी सी च्या किमती. दोन वाय बरोबर दहा वजा वाय बरोबर चिन्हाच्या उजवीकडे हा वजा वाय वर्ग आहे, डावीकडे जाऊन काय होईल रे, अधिक वाय वर्ग. हे मूळच दिलं असेल, पुढे काय देणार, हे वजा वाय वर्ग इकडे आले, अधिक वाय वर्ग अधिक दोन वाय बरोबर दहा आहे, ते जर डाव्या बाजूला आलं तर काय होतं, वजा दहा बरोबर शून्य. झालं का आमच्या सामान्य रूपामध्ये, बघा बरं, एक्स वर्ग आले इथं वर्ग पद, बी एक्स म्हणजे गुणाकार पद आहे, सी स्थिर पद आहे, बरोबर शून्य आहे, लिहिलं त्या स्वरूपात. पुढे काय सांगितलंय, या स्वरूपात लिहा, लिहिलं. पुढे काय सांगितलंय, प्रत्येकातील ए बी सी यांच्या किमती का, म्हणजे हे जे समीकरण आता आले याची तुलना एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर सी करायची. मग काय लिहिणार, एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक बरोबर सी बरोबर शून्य या सामान्य समीकरणाची तुलना करून कुणाची, याची. काय आलं रे मग इथं, एक्स वर्गचा सहगुणक हे, म्हणून या ठिकाणी वाय वर्गाचा सहगुणक काय इथं, एक येतो. काय येतो, एक. गुणाकार पदामध्ये याचा सहगुणक काय, बीचा सहगुणक काय आहे, वायचा दोन आहे, आणि स्थिर पद वजा चारचं. चला पुढचं उदाहरण, कंसात एक्स वजा एक कंसाचा वर्ग बरोबर दोन एक्स अधिक तीन.
सहज बघितलं तर आम्हाला समजत नाही या ठिकाणी काय केलं कसं आहे. आपण काय करू, एक्स वजा एक कंसाच्या वर्गाचा विस्तार करू. काय तरी ए वजा बी कंसाचा वर्ग, ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग, त्याचा वापर एक्सचा वर्ग. हे मूळचे दिलेलं एक्सचा वर्ग एक्स वर्ग, दोघांचा गुणाकार वजा एक त्याची दुप्पट वजा दोन आणि वजा एकचा वर्ग अधिक एक्स वर्ग वजा दोन एक्स अधिक झाली का डावी बाजू बरोबर उजवी बाजू दोन एक्स अधिक तीन, दोन एक्स अधिक एक्स ची पद जवळ घेऊ, हा दोन एक्स ला इकडे घेऊ, हे तीन ला पण इकडे घेऊ, काय होतं बघा एक्स वर्ग हा वजा दोन एक्स, हा पलीकडे वजा दोन एक्स आहे डाव्या बाजूला येऊन काय होतो वजा दोन एक्स, हा अधिक एक तसा अधिक तीन आहे उजव्या बाजूला तो डावीकडे येऊन काय होतो वजा बरोबर शून्य. एक्स वर्ग तसाच ठेवा, वजा दोन एक्स वजा दोन एक्स किती असत वजा चार एक्स, एक वजा तीन किती वजा दोन बरोबर शून्य. मग याची तुलना कोणाशी करायची, एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपात लिहा लिहिले. त्याच्याशी तुलना केल्यावर ए ची किंमत सांगा, एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या सामान्य समीकरणाची याची तुलना करून ए बरोबर ए म्हणजे एक्स वर्गचा सहगुण किती आहे ए आला का, बी बी म्हणजे काय मधल्या पदाचा सहगुण किती आहे वजा म्हणून ए ची किंमत एक बी ची किंमत वजा, सी म्हणजे वजा दोन आहे सी ची किंमत वजा दोन, समजलंय का कारण नाही काय यात नाही. किती उदाहरणं पाहिली दोन, तिसऱ्या प्रश्नातली दोन पाहिली, अजून दोन पाहू आपण बघा या ठिकाणी पी कंसात तीन अधिक सहा पी बरोबर वजा पाच, सहज बघितलं तर वर्ग समीकरणच वाटत नाही पण जर आपण त्याला सोडवलं थोडस तर आपल्याला काय दिसते की वर्ग समीकरण आहे असं दिसत. पी न गुणा आतमध्ये पी गुणिले तीन तीन पी, पी गुणिले तीन तीन पी गुणिले सहा पी, सहा पी गुणिले पी पी वर्ग सहा पी बरोबर वजा पाच, अडचण सामान्य रूपातल्या आधी काय पाहिजे वर्ग काय सहा पी वर्ग तीन आहे ते झाल्यावर अधिक तीन पी ते झाल्यावर तीन पद बरोबर तिन्हाच्या उजवीकडे वजा पाच आहे डावीकडे येऊन काय म्हणतो अधिक पाच बरोबर. हे झालं या वर्ग समीकरणाचे सामान्य रूप. आता ए बी सी च्या किमती करायची, याची तुलना कुणाशी करायची एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य, सांगा मग पी वर्गचा सहगुण सहा म्हणून याची किंमत पी चा सहगुण तीन म्हणजे त्या ठिकाणी बी चा किंमत किती आली आणि सी चा सहगुण किती आला सी ची किंमत किती पाच आहे किती आहे पाच आहे म्हणून सांगा ए बरोबर या समीकरणाची तुलना ए बरोबर सहा बी बरोबर तीन आणि सी बरोबर पाच अडचण नाही. पुढचा प्रश्न बघा त्यातला उप प्रश्न सहावा, एक्स वर्ग वजा नऊ बरोबर तेरा काय करणार आहे, एक्स वर्ग तसाच ठेवा वजा नऊ अधिक तेरा आहे डावीकडे आला वजा तेरा, एक्स वर्ग वजा नऊ वजा तेरा बरोबर काय राहिले उजवीकड काहीच नाही म्हणजे शून्य, एक्स वर्ग वजा नऊ वजा तेरा वजा बावीस बरोबर शून्य, ह्यात गुणाकार पद आले का नाही का नाही, त्याचा अर्थ शून्य बी ची किंमत शून्य असली पाहिजे म्हणून शून्य एक्स वर्ग, एक्स वर्ग अधिक शून्य वजा बावीस बरोबर त्याचं शून्य लिहिलं का सामान्य रूपात. त्याच्यावर ए बी सी च्या किमती करा, ए म्हणजे कोण
या x वर्ग चा सहगुणक किती आहे, एक. बी म्हणजे काय, शून्य. सी बरोबर वजा एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य. या सामान्य समीकरणाशी तुलना करून कुणाचा कुणाची याची त्या समीकरणाशी म्हटले सांगा याची किंमत एक, बी ची किंमत शून्य, सी ची किंमत काय येते, सी ची किंमत वजा 22. काय अर्थ, अशा प्रकारे आज आपण सराव संच 2.1 मधला तिसऱ्या प्रश्नापर्यंत गेलेलो. प्रश्न 1, 2 आणि 3 आपण पूर्ण केले. पुढील व्हिडिओमध्ये आपण याचा पुढचा भाग पाहायचे. तोपर्यंत व्हिडिओंना पुन्हा पुन्हा पहा, व्हिडिओंना लाईक करा, व्हिडिओंना शेअर करा आणि स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश या चॅनलला सबस्क्राईब करा.